रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे यांचे मिनी स्टोअर्स आपल्या सेवेत. आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे महांकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळद, चत, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथील मिनी स्टोअर्स मध्ये विविध वस्त्रांवर डिस्काउंट व विविध ऑफर्स सुरू. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. जत तालुक्यातील 38 गावात तुकाराम बाबांनी दिल्या श्रींच्या मूर्त्या भेट. जत तालुक्यात एक गाव एक गणपतीची प्रतिष्ठापना झाली पाहिजे, समाजातील एकोपा वाढला पाहिजे, वाचच्या तरुणाईला योग्य दिशा मिळाली पाहिजे यासाठी कायम प्रयत्नशील असलेले चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी यंदाही सलग 3 वर्षी एक गाव एक गणपती बसवलेल्या गावांना श्रीची मूर्ती भेट दिली. तालुक्यात एक गाव एक गणपती बसवलेल्या मंडळांसह 38 गावातील मंडळांना श्रीची मूर्ती भेट देत आपला निस्वार्थी अनोखा उपक्रम कायम ठेवला. आपण ही समाजाचे काहीतरी देणे लागतो, समाज कार्य करा हा कानमंत्र घेऊन श्री संत गाडगे बाबा श्री संत बागडे बाबा यांच्या पावलावर पाऊल टाकत तुकाराम बाबा महाराज यांचे काम सुरूच असते. यावेळी अधिक बोलताना ते म्हणाले, खरे तर कोरोनाच्या या कठीण काळात प्रत्येक गावांनी एक गाव एक गणपती बसवून आदर्श निर्माण करायला हवा होता, पण तसे घडले नाही हे दुर्दैव. जत तालुक्यासह राज्यात ज्या गावात एक गाव एक गणपती बसवले आहेत त्या ग्रामस्थांचे मंडळांचे तरुणाईंचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. ही सर्व मंडळी गौरवास पात्र आहेत. तालुक्यामध्ये श्री संत बागडे मानव मित्र संघटनेच्या माध्यमातून एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवण्यासाठी आपण आवाहन केलं आणि त्या अनुषंगाने जत तालुक्यातील प्रत्येक गावामधून कमीत कमी 29 गणपती मंडळांनी चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने प्रत्येक गावामध्ये एक गाव एक गणपती राबवण्याचा एक संकल्पना आमची जी होती त्या अनुषंगाने कुठेतरी चांगल्या पद्धतीने वाटचाल दिसत आहे. कारण लहान मुलांना लहानपणापासून संस्कार त्या पद्धतीने लागले पाहिजेत की त्यांची विचारसरणी एक झाली पाहिजे. कारण सुरुवातीपासूनच भांडणं, वादविवाद, पार्टी, गटतट हे स्टार्टिंगपासून सुरुवात गणपतीच्या मंडळाच्या माध्यमातून असेल किंवा संघटनेच्या माध्यमातून असेल तरी होत असतंय. तर ते जर एक गाव एक जीवाने काम करते असं जर 100% जर गरीब झालं तर कधी भांडणं होणार नाहीत, वाद होणार नाहीत, गावचा विकास होईल आणि लोकांची पण प्रगती त्या माध्यमातून. त्या अनुषंगाने गेले 2010 आपण हा उपक्रम राबवला होता आणि 2021 आहे म्हणजे 11 वर्ष झाले तब्बल गणेशाची मूर्ती आम्ही 2 फुटापासून ते 11-11 फुटापर्यंत आम्ही गणपती मूर्ती दिल्या आहेत. पण गेल्या 2 वर्षामध्ये कोरोनाच्या महामारीमुळं 2 फुट ते 4 फुटापासूनच गणपती मूर्ती आम्ही आता देत आहोत. तरी मंडळाने देखील चांगल्या पद्धतीने सहकार्य केले. माझी सर्वांना विनंती आहे की आपण देखील काळजी घ्या आणि गावामध्ये एक गाव एक गणपती राबवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा. धन्यवाद. जय बागडे. योगेश अदाटे, जत.